बातम्या बघणार आहोत थोडक्यात. त्यातली सुरुवातीची बातमी महत्त्वाची, कारण पुस्तक ज्यावरून सध्या चर्चा सुरू होते ते अखेर मागे घेण्यात आलंय. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली आणि पुस्तक मागे घेत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल ट्विटरद्वारे स्पष्ट केलं. हे पुस्तक गोयल यांचं व्यक्तिगत लिखाण आहे आणि पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असंही काल जावडेकरांनी स्पष्ट केलं. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या नावामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. पुस्तकाचे लेखक कालपर्यंत त्यांच्या मतावर ठाम होते. छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही, असंही काल जयभगवान गोयल यांनी म्हटलं होतं. या पुस्तकात मोदींची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी करण्यात आली, याचं दिल्लीत प्रभारी श्याम जाजूंकडून त्यांनी पुस्तकाचं काल समर्थन केलं होतं. शिवरायांकडे असलेले नेतृत्व गुण आणि संघटनासारखे गुण पंतप्रधानांकडे असल्याचं यावेळी जाजूंनी म्हटलं होतं. अशी तुलना करणं महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना मान्य आहे का असा प्रश्न संजय राऊत यांनी काल उपस्थित केला होता. महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवेत, असंही काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. या प्रकरणावर आमदार शिवेंद्रसिंग भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली. या पुस्तकामुळे विरोधकांना टीका करण्याचं कारण मिळालंय, त्यामुळे अमित शहा यांनी लक्ष देऊन हे पुस्तक थांबवावं अशी मागणी काल त्यांनी केली होती. अशी तुलना करणं चुकीचं आहे आणि या पुस्तकावर बंदी घालावी आणि लेखकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी केली होती. शिवरायांच्या काळात शिवरायांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत केली, तर मोदींच्या काळात मात्र शेतकरी देशोधडीला लागल्याचा आरोपही यावेळी बच्चू कडूंनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील पुस्तकावर टीका केली. सध्या लोकशाहीचे धिंडवडे देशात काढले जात आहेत, कोणत्याही नेत्याची तुलना शिवाजी महाराजांसोबत करणं पूर्णतः चुकीचं असल्याची प्रतिक्रिया काल त्यांनी दिली. शरद पवारांना रयतेचा राजा म्हटलेलं चालतं, चाणक्य म्हटलेलं चालतं, मग आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक का चालत नाही असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलाय. काल ते चंद्रपुरात बोलत होते. शरद पवारांना जाणता राजा म्हटलं जात असलं तरी ती तुलना नाही, मात्र मोदींची प्रत्यक्ष महाराजांसोबत तुलना केली जात असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. कितीही भाडगिरी करायची याला मर्यादा असतात, असं म्हणत भुजबळांनी काल आपला रोष व्यक्त केला. या पुस्तकाविरोधात नागपुरात काल युवक काँग्रेसनं मोर्चा काढला होता, ज्यात कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचे मुखवटे घातले होते. पंतप्रधानांची तुलना शिवरायांशी कधीही होऊ शकत नाही, पुस्तकावर देशभरात बंदी घालण्याची मागणी युवक काँग्रेसनं काल केली. सोलापुरात काल या पुस्तकाचे लेखक गोयल यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या हुतात्मा स्मारकाजवळ या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. कोल्हापुरातही शिवसेनेनं निदर्शनं केली. शिवाजी चौकात एकत्र येत त्यांनी पुस्तक प्रकाशनाच्या पोस्टरला जोडे मारले आणि यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपतींच्या नावानं मतं मागून सत्तेवर आलेल्या भाजपनं आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या माध्यमातून मोदींची तुलना छत्रपतींशी करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि हा प्रकार महाराष्ट्र खपवून घेणार नाही, हे पुस्तक मागे घेऊन भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राची माफी मागावी, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल म्हटलं होतं. उस्मानाबादमध्ये देखील या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी शिवाजी पुतळा इथे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या उपस्थितीत काल आंदोलन झालं. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देखील दिल्लीतले भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या पुंडलिक नगरमध्ये जाऊन बॅनर जाळून निषेध करण्यात आला व त्यात हे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तक्रारही दाखल करण्यात आली. परभणीतही आंदोलन झालं. पुस्तक माघारी घेण्याची विविध संघटनांनी मागणी केली. शीर्षकावरून समाजाच्या भावना दुखावल्यात याबद्दलच्या तक्रारी होत्या, त्या पुस्तकावर बंदी घातली जावी यासाठी काल सकल मराठा समाज संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केलं. या पुस्तकातून धार्मिक भावना भडकवण्याचा उद्देश असेल तर कारवाई करू, असं गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केलं. याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचंही ते काल म्हणाले. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरमध्ये सांगुणकरांच्या 53व्या पुण्यतिथी कार्यक्रमावेळी काल ते उपस्थित होते. पुस्तकाचे लेखक गोयल यांच्या विरोधात चंद्रपुरातही शिवसेनेनं निदर्शनं केली. निषेधाचं पोस्टर तयार करत शहरातल्या शिवसेना कार्यालयासमोरच्या केवलराम चौकामध्ये काल आंदोलन करण्यात आलं. तानाजी मालुसरे छत्रपती शहरांचे एकनिष्ठ मावळे होते. त्यांचा पराक्रम मोठा आहे आणि त्यातच त्यांच्या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे तानाजी या चित्रपट करमुक्त करण्याबाबतची चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत करणार असल्याचं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.
शिवसेनेचे बडे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे, कारण या खात्याचं विभाजन केलं जाण्याची शक्यता आहे. यातील मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, सिडको आणि महापालिका अशी अनेक खाती एकतर मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील की आदित्य ठाकरेंकडे सोपवतील अशी चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंकडे फक्त सार्वजनिक उपक्रम हे एवढाच पदभार राहील अशी चर्चा आहे आणि त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. केमिकल कंपन्यांचं तातडीनं ऑडिट करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी उद्योग खात्याला दिलेत. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजय मेहता यांच्याशी चर्चा करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यादृष्टीनं कठोर पाऊल उचलायला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. या स्फोट प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. मृतांच्या नातेवाईकांना 5 ऐवजी 10 लाखांची मदत मिळावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. यवतमाळ विधान परिषद उमेदवारी अर्ज शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी आज सकाळी 11 वाजता दाखल करतील. दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, महाविकास आघाडीचे मंत्री नितीन राऊत, अनिल देशमुख आणि शिवसेनेचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. तानाजी सावंत यांच्या रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी हे उमेदवार आता निश्चित झालेत. मुंबईत गोरेगाव पत्राचाळीचा पुनर्विकास म्हाडा आता पूर्ण करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 672 मूळ भाडेकरूंना त्यामुळे न्याय दिलाय. उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आणि त्यामुळे बिल्डरची हकालपट्टी करण्यात आली आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईतली महत्वाची वाडिया रुग्णालयातल्या 6 कर्मचाऱ्यांना 2 हॉस्पिटलचे 2 वेगवेगळे पगार दिले जातात. हा पगार घेणाऱ्या स्वतः मिनी बोधनवाला, ज्या या हॉस्पिटलच्या सीईओ आहेत, बोधनवाला यांच्यासोबत आणखी असे 5 कर्मचारी आहेत ज्यांना 2 पगार दिले जात आहेत. त्यामुळे अनुदानाची अधिकाधिक रक्कम ही वेतनावरच खर्च होताना दिसते. वाडिया रुग्णालय बंद होणार नाही ही बातमी आम्ही दाखवली होती आणि ती गेल्या 3 दिवसांपासून वाडिया ट्रस्टनं भूमिका घेतली तीच त्यानंतर संशयास्पद वाटते, कारण रुग्णालय चालवणं आर्थिकरित्या शक्य नसल्यानं आम्ही बाळंतिणींना भराभर डिस्चार्ज देतोय असं रुग्णालयानं म्हटलं होतं. पण एका नर्सला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा डिस्चार्ज नेहमीप्रमाणेच दिले जात आहेत आणि ठरलेल्या शस्त्रक्रिया वेळेत होत आहेत असं या नर्सनी सांगितलं आहे. वाडिया हॉस्पिटलचं प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलंय. संध्याकाळी 4:30 आज या प्रकरणात महत्वाची बैठक होईल. वाडिया हॉस्पिटलचे ट्रस्टी, मुंबईचे महापौर आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. बेस्ट कामगारांनी येत्या 27 जानेवारीला लॉंग मार्च काढण्याचं ठरवलंय. कोतवाल गार्डन ते वडाळ असा हा लाँग मार्च असेल. तातडीनं रिक्त जागा भरण्याची बेस्ट कामगारांची मागणी आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा पवार आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब कामारकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी नाचतगाचत गुलाल उथळत जोरदार जल्लोषही केला. वाशिमची बातमी आहे. सगळ्या 6 पंचायत समितींच्या सभापतीपदांचं आरक्षण जाहीर झालंय. आरक्षण निश्चितीकरता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवनात आरक्षण सोडत झाली, ज्यात सर्व पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवड परवा म्हणजे 16 जानेवारीला होणार आहे. बातमी नंदुरबारमधली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड 17 तारखेला होणार आहे. कालपर्यंत सेना काँग्रेसनं आपल्या गटाची नोंदणी केली आहे. गोव्याला सहलीला गेले भाजप सदस्य देखील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आपल्या गटाची त्यांनी नोंदणी केली आहे. आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या पत्नी कुमुदिनी गावित यांची भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सोलापूरची बातमी आपण बघतोय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात मतदान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीनं 6 ZP सदस्यांना निलंबित केलं होतं, पण जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी निर्णय राखून ठेवलाय. आज दुपारी 1 वाजता याबाबतचा अंतिम निकाल दिला जाईल. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदासाठी निवडणूक झाली, ज्यासाठी सभापतीपदी किशोर लहाने आणि उपसभापतीपदी अप्पा कुनगर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. नांदेडमध्ये तहसील कार्यालयात घाण पाहून नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी तहसीलदाराच्या हातात झाडून घेत कार्यालयाची सफाई करायला लावली आहे. कल्याणकर हे पाणी टंचाईच्या आढावा बैठकीसाठी कार्यालयात पोहोचले होते आणि त्यावेळी भिंतीवरची जाळं आणि कार्यालयातली घाण पाहून ते चांगलेच संतापले होते. बातमी औरंगाबादमधली आहे. घाटी रुग्णालयात मेडिसिन इमारतीतल्या आयसीयूमध्ये उपचारादरम्यान रुग्ण दगावला आणि त्यामुळे नातेवाईकांनी या परिसरात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. जमावाला आवर घालण्यासाठी 2 सुरक्षारक्षक गेले होते, त्यांनाही मारहाण करण्यात आली. सिटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांची फसवणूक झाल्यानंतर अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या खातेदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आणि शिवसेना भवनाबाहेर त्याचबरोबर मंत्रालयाबाहेर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारे फलक लावले. ठाकरे सरकार आम्हाला न्याय देणार का असा देखील प्रश्न इथे उपस्थित केला जातोय.
बातमी नाशिकचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या ठेवीदारांवर स्वतःची किडनी आणि डोळे विकण्याची वेळ आली आहे, कारण इथल्या अपहारात कोट्यवधी रुपये अडकले ठेवीदारांचे आणि बँक प्रशासनाकडून ठेवीदारांना पैसे द्यायला टाळाटाळ केली जाते. कल्याण शीळ महामार्गावरच्या पलावा इथे नवीन उड्डाण पुलासाठी रेल्वेची मंजुरी मिळत नसल्यानं पुलाच्या कामात दिरंगाई होते, त्यामुळे तोडगा काढण्यासाठी मनसे आमदार प्रमोद पाटील लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत. कुठली संडी प्लास्टिकची असू शकत नाही तसा खुलासा नॅशनल एग्स कोऑर्डिनेशन कमिटीनं काल खास डेमोच्या माध्यमातून केलाय. प्लास्टिक अंड्यांच्या अफवांमुळे अंडी उत्पादक तळपळसबरोबर ग्राहकांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झालाय. दावते एक्सप्रेसमधून पर्स चोरण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. रेल्वेच्या दरवाजात उभ्या असलेल्या महिलेची पर्स रुळाच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीनं चोरली आहे. हा सीसीटीव्ही प्रकार आपण बघतो. रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढची बातमी आहे. ठाण्यामध्ये वागळे इस्टेट भागात महिंद्रा पिकअप आणि ऑटो रिक्षात अपघात झाले. 48 वर्षांचा ड्रायव्हर प्रवीण पांडे किरकोळ जखमी झालेत. रिक्षातील 23 वर्षांचा प्रवासी किरण वावळदे गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोघांवरही उपचार सुरू आहेत. मुंबईतून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. वाहतूक पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांना दुचाकीस्वारानं उडवले. पोलीस हवालदार शरद नाना पाटील गंभीर जखमी आहेत. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिन्ही दुचाकीस्वारांना अटक करण्यात आली आहे. बातमी नागपूरचे. मंचर राष्ट्रीय महामार्गावरच्या खुमारीजवळ मरारवाडी महामार्गावर नाश्ता करण्यासाठी उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीला बोलेरोनं जोरदार धडक दिली. वाहतूक पोलीस शिपाई रितेश बोपेरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं कळतंय. दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. पोलिसांसाठी नाश्ता आणत असलेल्या हॉटेलचा कर्मचारी देखील यात जखमी झाल्याचं कळतंय. मुंबई विमानतळाबाहेर एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. इमारतीवरून उडी घेत अभिषेक बाबू यांनी या व्यक्तीनं आत्महत्या केल्याचं कळतंय. व्यक्ती इंटेलिजन्स ऑफिसर होती आणि त्याच्या आत्महत्येचं कारण मात्र कळू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच एअरपोर्ट इमिग्रेशन ऑफिसमध्ये त्याचं पोस्टिंग करण्यात आलं होतं. मुंबईत बोरिवली परिसरात 10वीत शिकत असलेल्या ध्रुवी गोहिल या तरुणीचा गिझरमधला गॅस लीक झाल्यामुळे मृत्यू झालाय. अनेक वर्ष गॅस गिझर वापरत असूनही योग्य ती काळजी घेतली नसल्यामुळे गॅस गळती झाली. यावेळी ध्रुवीचा होरपळून मृत्यू झालाय. गॅस गिझर वापरणाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन ध्रुवीच्या नातेवाईकांनी केलंय. नवी मुंबईत खारघर भागात साईस्प्रिंग इमारतीच्या 13व्या मजल्यावरून उडी घेऊन एका 19 वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झालाय. 9 तारखेला या मुलीची मिडटर्म परीक्षा होती. त्याचा निकाल आला असता ती काही विषयात नापास झाल्याचं कळलं. या इमारतीत तिचे नातेवाईक राहत होते. ही तरुणी त्यांच्याकडे जाण्यासाठी निघाली पण त्यांच्याकडे न जाता 13व्या माळ्यावरून तिनं उडी घेत आत्महत्या केल्याचं कळतंय. भांडूपमध्ये व्यवसायानं शिक्षिका असलेल्या एका महिलेची हत्या करण्यात आल्याचं कळतंय. टँक रोडवर असलेल्या वक्रतुंड पॅलेस या उच्चभ्रू इमारतीच्या बेसमेंटमध्येही हत्या करण्यात आली आहे. त्यांचं नाव स्मिता साळुंखे असं कळतंय. या हत्येतल्या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी 2 पथकं तयार केलेली आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहत्या घराच्या 3र्या मजल्यावरून उडी घेऊन एका 11 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. या मुलीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या आणि त्यामुळे ती आजारपणाला कंटाळली आणि म्हणून तिनं हा प्रकार केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. बातमी. मुंबईतली इथल्या टॅक्सी चालकावर एका जवानाकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी रात्री सीएसटी स्थानक परिसरात ही घटना घडली. मध्यधुंद आरपीएफ जवानानं टॅक्सी चालकाला वेश्यव्यवस्थेत न्यायला सांगितलं पण टॅक्सी चालकानं नकार दिल्यामुळे जवानानं टॅक्सी चालकाला मारहाण केली आणि रेल्वे स्थानक परिसरात टॅक्सी चालकाला तो घेऊन गेला आणि विवस्त्र करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती कळते. टॅक्सीची चावी आणि पैसे घेऊन त्याला नग्नावस्थेतच त्यानं सोडून दिलं होतं. उल्हासनगर भागात रस्ता रुंदीकरणात आढळणाऱ्या 180 बांधकामांवर कारवाई सुरू झाली आहे. पूर्व भागात असलेल्या जिजामाता बालउद्यान मराठा सेक्शन कॅम्प नंबर 4 ते उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात असलेले रस्ता 40 फूट केला जातोय. त्याच्या रुंदीकरणात ही बांधकामं आड येत होती. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेनं कारवाई करत 155.14 कोटी दंड वसुली केली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत ही कारवाई झाली. 2018 मध्य रेल्वेनं एप्रिल ते डिसेंबर या काळात 135.56 कोटी दंड वसूल केला होता. बातमी. पिंपरीतली खडकी परिसरात 3 दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर जुनी पाण्याची टाकी पूर्णपणे पाडण्यात आली. 9 जानेवारीला खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या ठेकेदारानं ही टाकी पाडण्याच्या कामाला सुरुवात केली. ही टाकी पूर्णपणे अखेर पाडण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉर्नं मानकुरमधल्या चिल्ड्रन होमला भेट दिलेली आहे. मराठमोळ्या पद्धतीनं त्याचं यावेळी स्वागत झालं. अहमदनगरमध्ये भारतीय लष्कराच्या चिलखती वाहनांची पंढरी तिथे समजली जाते आणि भारतीय लष्करातल्या सर्वात महत्वाच्या अर्जुन आणि भीष्म T-90 आणि T-72 अर्थात अजय हे 3 रणगाडे आणि BMP चिलखती वाहनांच्या सज्जतेचं प्रात्यक्षिक लष्कराकडून सादर करण्यात आलं.
उद्या मकर संक्रांत आहे आणि त्यानिमित्तानं येवल्यात पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सलग 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवात मोठ्या प्रमाणात पतंग आणि आसारी लागतात आणि इतर शहरातून देखील इथे मागणी होत असते, त्यामुळे येवल्यामध्ये पतंग मांजा आणि आसारी बनवणाऱ्यांची लगबग सुरू आहे. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला तैलाभिषेकानं सुरुवात झाली आहे. यावेळी यात्रेचे मुख्य मानकरी हिरेबुळे यांच्या वाड्यातून या सिद्धेश्वरांच्या गड्डा यात्रेला प्रारंभ झाला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी काल पोहोचला होता. यावेळी त्याची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि भाऊ अजित तेंडुलकर त्याच्यासोबत उपस्थित होते. पुढची बातमी आहे मुंबईतली. इथे शास्त्रीय संगीताची मैफिल नुकतीच पार पडली. एमटीडीसीच्या सहयोगानं इंडियन हेरिटेज सोसायटीतर्फे 28व्या मुंबई संस्कृती संगीत महोत्सवाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. सरोदवादक उस्ताद अमजद अली खान आणि सोबत अय्यन अली बंगाश आणि अमान अली बंगाश या त्यांच्या मुलांनी देखील या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता. आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी 13 ते 15 जानेवारी दरम्यान संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 27व्या आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनात पालघरमध्ये देशातील विविध भागातून मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झालेत. पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात आपण बघणार आहोत. कांदा आणि भाजीपाल्याच्या किमतीत वाढ झाल्यानं किरकोळ बाजारात डिसेंबरमध्ये महागाई वाढलेली होती. केंद्राच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये महागाई दर 7.35% गेला होता, जो गेल्या 5 वर्षातला सर्वाधिक दर आहे. सीएवर भारतात जे सुरू आहे ते खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे असं मत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी मत व्यक्त केलं आहे. मी एका अशा अनिवासी बांगलादेशी व्यक्तीला पाहणं पसंत करेल जो भारतात येतो आणि आपल्या योगदानामुळे इन्फोसिसचा नवा सीईओ बनतो, असं मत त्यांनी काल व्यक्त केलं. पंतप्रधान देशात फूट पाडतात, हिंमत असेल तर त्यांनी सुरक्षा न घेता विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधावा असं आव्हान राहुल गांधींनी दिले. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार सीए आणि एनआरसी सारखे विषय रेटतंय. बेरोजगारी आणि आर्थिक मंदीवर या विषयांवर विद्यार्थ्यांशी त्यांनी बोलावं असं आव्हान त्यांनी केलंय. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशातल्या लोकांची दिशाभूल करतात आणि सरकारकडून लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जाते. लोकांचे सांप्रदायिकतेच्या आधारावर विभाजन केलं जाते अशी टीका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेत्यांची काल बैठक पार पडली. या बैठकीत 20 विरोधी पक्ष सहभागी झाले, ज्यात ममता बॅनर्जी, मायावती आणि शिवसेनेचे नेते सहभागी झाले नाहीत. सीए आणि एनआरसी आणि अर्थव्यवस्थेत मंदीसदृश परिस्थिती यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पुन्हा निदर्शनं झाली. कुलगुरूंच्या कार्यालयाला विद्यार्थ्यांनी घेराव घातला. हल्ल्यात ज्या खोल्यांचं नुकसान झालं त्याची तात्काळ दुरुस्ती आणि वाचनालय लवकरात लवकर पूर्ववत करणं अशा विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. परवेज मुशरफ यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टानं रद्द केली आहे. मुशरफ यांना पाकिस्तानातील विशेष न्यायालयानं देशद्रोहाचा ठपका ठेवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यांचा मेजर जनरल कासिम सुलेमानीच्या हत्येमध्ये इस्रायलनं अमेरिकेला मदत केल्याची माहिती समोर येते. इस्रायलनं अमेरिकेला अनेक गुप्त माहिती पुरवली होती आणि सुलेमानीच्या ऑपरेशनबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आधीपासूनच माहिती असल्याचं कळत आहे. काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी होते, जनजीवन विस्कळीत होते, पर्यटकांची संख्या आता रुळवली आहे. रविवारी इंडिगोनं श्रीनगरची सगळी विमान उड्डाणं रद्द केली होती. अनंतनाग, गुलमर्ग, कुपवाडा आणि श्रीनगर या चारही ठिकाणी बर्फवृष्टीसोबतच थोडाफार पाऊसही सध्या पडतोय. अमेरिकेत उत्तर पश्चिम भागाला बर्फवृष्टीचा जोरदार तडाखा बसलाय. सिएटल आणि पोर्टलँड भागात तुफान बर्फवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. रस्ते वाहतूक कोलमडली, अपघातांची संख्या वाढतेय. अनेक ठिकाणी बर्फाचे 7 इंचांपर्यंतचे थर रस्त्यावर जमा झालेले पाहायला मिळत आहेत. ऑस्ट्रियाच्या एका पॅराग्लायडरची अवस्था आपण बघतोय. थायलंडमध्ये जोहान्स नावाची एक व्यक्ती पॅराग्लायडिंग करत असताना वाऱ्यामुळे त्याच्या पॅराशूटची दिशा बदलली आणि तो थेट एका डोंगराच्या कड्यावर जाऊन अडकला. इथे अनेक तास सुलोम पळत होता. सुदैवानं बचाव पथकानं धाव घेत त्याला मृत्यूच्या धाडीतून बाहेर काढलंय. ब्रेकनंतर पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात. पूर्ण ताकदीनिशी खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी भारताचा पहिला एकदिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवर होईल. विराट विरुद्ध स्टीव्ह स्मिथ आणि रोहित विरुद्ध डेव्हिड वॉर्नर असा सामना यावेळी पाहायला मिळेल. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारली जाईल असा अंदाज व्यक्त होतोय. ऑस्ट्रेलियानं भारतीय भूमीवर गेल्या 3 एकदिवसीय मालिका जिंकण्याची किमया केली आहे, त्यामुळे भारतावरचं दडपण जास्त आहे. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर, स्मिथ, फिंच त्याचबरोबर मानस लभूषण यांच्यावर फलंदाजीची भिस्त असणारे पॅट कमिन्स त्याचबरोबर केन रिचर्डसन, मिशेल स्टार्क यांच्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची भिस्त असेल.
दीपिका पदुकोणच्या टीव्हीवरच्या जाहिराती अचानक गायब झाल्या, ज्याचं कारण तिची जैनी विद्यापीठातली हजेरी. जाहिरात कंपन्यांनी काही दिवसांसाठी दीपिकाच्या जाहिराती न दाखवण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे जाहिरात कंपन्यांचं नुकसान होत आहे. हा वाद संपत आला की या जाहिराती दाखवायच्या की नाही असा निर्णय होऊ शकेल. 92 अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात